हांव म्हणटा जर 5 वर्सां तुका सगळे जर लोक जर जनता जर सगळी निवडून दिता जाल्यार त्या वर्साच्या वर्सा जावं 6 महिन्यांनी त्या जनता बाबा आसा काय मेली, लोकांक कितें जालें काय ना जालें, लोकांची बाबा समीक्षा कितें आसा ती, ते एक मिटींग सुद्दां तो घेयना. त्यांनी ती मिटींग घेवपाची वर्साच्या वर्सा 6 महिन्यांनी त्यांनी मिटींग लावपाची. मिटींग लावन ते लोकांची कितें समीक्षा आसा ते मिटींगेंत मांडपाचे आणि ते लोकांची समीक्षा सोडोवपाचे. पण त्याका पडलेले ना, हे 40 वर्सां 45 वर्सां राज्य करता. हांव आतां 25 ते 30 वर्सां पळयता त्याचे, तो काय परतान पळयना. ह्या पर्यमतान सगळ्याक तो परतान पळयना. निवडून येयलो की तो आपूण पणजे मिरामार आणि कुयणा सारख्याक जर कोणी गेलो जाल्यार त्याका गेट बंद असता, गेटी फुडें त्याका हे नसता. फोन कर, पहिली सेक्युरिटी आहा ते म्हणटा फोन कर आणि फोनार विचार तुका धाडू काय म्हणा फुडें. हय म्हणटा जाल्यार धाडटा म्हणटा ते सेक्युरिटी. ही पद्धत आहा. हांव इतलेंच सांग सोदता की आम्ही आता तरुण भुरगे आहा, वर्साच्या वर्सा ही ह्या वाढत वयता. त्यांना आम्ही भुरग्यांनी चितपाचे बाबा ही वोटिंग आता ह्याच्यान फुडें कशी करपाची, की वोटिंग केल्या उपरांत बाबा आमचे कितें आहा, आमचे काम कितें आहा ते ह्या करपाचे आणि कामान आपले करून घेऊपाचे. निवडणुकीच्या वेळार चडशे उमेदवार उलयतना आम्ही ऐकता की माझी दारा तुमच्या खातीर 24 वरांय उक्ती असतली, पण आताच आमकां जे ऐकूंक मेळ्ळां ते परस्पर विरोधी विधान एक पळोवंक मेळ्ळां. म्हाजें नांव बाळकृष्ण फटी पेडणेकार. हांव वेवसायान शेतकरी. म्हाका जवळ जवळ 50 वर्सां जावन गेलीं आणि हांवें 10 निवडणुको सारख्यो पळयल्यो आणि तितूंतल्यो 2 जरी भुरगेपणान गेल्यो जाल्यार 8 निवडणुको आसा न्हू त्यो म्हाज्या सारख्यो अभ्यासान आसा. आणि ह्या 8 निवडणुकांत 3 हेजे पक्षांची गव्हर्मेंटां येवन गेली. एक MG, दुसरें काँग्रेस आणि तिसरें BJP. हे फक्त आम्ही कित्याक चेंज करताय तर हे गव्हर्मेंट बऱ्यान हेणी नागयले म्हणटा, हेका वडोया अशें म्हणटा. दुसरें वळटा दुसरें पार्ट पडल्यान तेंच करता येवन, हें तशेंच फालतू गव्हर्मेंट कांयच करिना म्हणटा तिसरें निवडून दिता. तिसरें आतां प्रश्न असो आसा की पक्ष खूब जाल्ले आसा आनी कोणाक निवडून दिवपाचो होच प्रश्न आसा आनी हेजें क्लॅरिफिकेशन हांव निमाणें दिता. तर गांव, राज्य, तालुको, जिल्लो किंवा देश हेज्या विकासाचे काही मापदंड असतात. सगळ्यात पहिली शिक्षण, त्याच्या उपरांत आरोग्य आणि त्याच्या उपरांत शेती. तर शिक्षण पहिली कित्याक, शिक्षण जेव्हा दर्जेदार शिक्षण असतले न्हू त्यांना सार्वजनिक साधन सुविधेचो उपभोग घेऊची अक्कल येता. नाल्या खूपशो अश्यो हे असा साधन सुविधा देशान राज्यान त्यांची वाट लागलेली असता. दुसरें आरोग्य जेन्ना बरें असता त्यांना ह्यो कितें साधन सुविधा संपत्ती जमा केल्ली असता त्याचो उपभोग घेवपाक मेळटा. आणि तिसरी शेती बरी असपाक जाय. कित्याक तर बरें अन्न खाल्ल्या उपरांत निरामय आरोग्य मेळटा. तर हे मुख्य मापदंड असा खंयच्या राज्याच्या किंवा देशाच्या विकासाचे. जाल्यार हे ट्रेस करता हेंचे समज मुख्यपणान ट्रेस केल्या उपरांत हेच्या ॲडिशनल दुसऱ्यो गोश्टी आपोआप येतात. शिक्षण जर दर्जेदार जाय तर दर्जेदार शिकले लोक जाय थंयसर, आणि थंयसर त्यांना तसल्यो शाळा जायो, शाळेकडे रस्तो जायो, कारण रस्तो, पाणी, लाईट जाई ह्यो गोष्टी शाळेकडे आपोआप येतल्यो. दुसरे आरोग्य जर बरे जाय शिकलेले डॉक्टर जाय, म्हणजे शिक्षण पहिली येले. त्याच्या उपरांत थंयसर हॉस्पिटल बांधपाक जाय, हॉस्पिटलांत साधन सुविधा तयार करपाक जायो, त्यो गाडयो जायो, गाडयो घडटल्या मायनींग जाय, लोकण जाय, म्हणजे सगळ्योच गोष्टी येतात. आणि तिसरी गोष्ट म्हटल्या शेती. शेतीची तर हांव 50 वर्सां पळयता सामकी वाट लायल्ली असा. शेतीच जर सारखी ना जाल्यार आमकां अन्न खंयचें मेळटलें. तर ह्यो 3 गोष्टी प्रेस करपाक जायो. आणि म्हाका दिसता ह्या 50 वर्सांक हे 3 पक्षाचे गव्हर्मेंट येले त्यांच्यांनी शेतीची वाट लावन उडयल्ली आहा. मुख्य म्हणजे म्हाका डावट असा की गोवा अजून स्वतंत्र जावंक ना. कित्याक तर सांगता हांव, तर गोवा स्वतंत्र झालो असे 1 बील अजून विधानसभेन खंयच्याच आमदारान किंवा मंत्र्यान हाडलेले ना.
तर 19 डिसेंबर 1961 ह्या दिसा उपरांत त्याच्या पहिल्यांदी विधानसभा झाली तितून युनियन टेरिटरी गोवा फक्त विलीन झालो आणि विलीन झालो म्हणजे कसं झालं पोर्तुगीजान व्यवस्था लायली कसली पोर्तुगीजान 1930 जेव्हा सर्वे केली न्हू त्या टायमाचेर पोर्तुगीजान जमनीची व्यवस्था लायली कशी कुंभलेरात मोकासो आफ्रामेत आलवारा आणि कुमेरी ह्या 5 तरेची जमनीची व्यवस्था लायली आणि ते व्यवस्थेची ह्या स्वतंत्र गव्हर्नमेंटान वाट लावून उडयल्या. आता कुंभलेदातची कशी असली कुंभलेदातचे जे मेंबर असले ते अलुतेदार आणि बलुतेदार असले आणि ते सगळे जाती धर्माचे असले. इतलो गावापुरतो भाग असा न्हू तो भाग तुम्ही पळोवपाचो आणि गव्हर्नमेंटाक इतले हे दिवपाचे आमकां कितें तरी टॅक्स असो दिवपाचो. त्यानंतर आलवार असलो न्हू तो कोणा तरी एकट्याक दिवपाचो ताका जवळजवळ 90 कंडिशनां घातल्यो 90 कंडिशनां फॉलो करून जर तूं 90 वर्सां जर तो वेवस्थीत पाळस जाल्यार ते तुका अशें. तशेंच मकासो कसो आसलो ह्या गांवांतले लोक आसा न्हू तांकां घेवन तूं आमची लढाय पेट खूब हेंच्या वांगडा येवपाचे कोणा वांगडा पोर्तुगीज वांगडा लढाय पेट तूं येवपाचे हेंचे कडसून टॅक्स तूं घेवपाचो आनी तूं आमकां थोडो दिवपाचो. म्हणजे म्हाका ह्याच्यो ह्यो जमनी आसल्यो न्हू त्यो ज्यांच्या नांवार आसा तेंच्योच न्हू त्या गांवांत रावतात त्या लोकांच्यो बी आसा त्यो. आतां कुंभलेदातचें कितें आसा कुंभलेदातचें आतां त्या गांवांतले गांवकार सण थंय म्हाजन जालें चड पूण पयलींचे जे बरयल्ले हें आसा डॉक्युमेंट न्हू ते सगळे त्या सगळ्या लोकांच्या सगळ्या लोकांच्या मालकीचे त्यो कोणाक विकूंक मेळना म्हणून आड कायदे काडटा आनी ते हळूहळू लुटीत आसा जमनीच्यो आड. मायनींग एरिया जाल्या उपरांत पारंपारीक शेतीची सामकीच वाट लावन गेली. कित्याक खबर आहा तर जवळजवळ 20 वर्सां मायनींग एरिया चल्ली आणि ह्या 20 वर्सांक जो शेतकऱ्याच्या फाटल्यान जो भुरगो वयतलो न्हू तो शेतकऱ्याचो भुरगो शेतकऱ्याच्या फाटल्यान वचनासलो. कित्याक शेतकरी आसा तो मायनींग कामाचेर शेती कोण करतलो आनी ज्यो पारंपारीक पद्दती किंवां किडी मारपाच्यो किंवां आनी कसले तरी समज रोग जाले तेंचेर वखदां मारपाची कसल्यो कसल्यो गांवठी पद्दती आसा न्हू त्यो सगळ्यो फुडले पिडयेचे कडेन ट्रान्सफर जावंक ना. पयलीं हांव भुरगो आसतना अशे रस्ते बिस्ते बांदपाक घाटी येतले आनी ते हेल काडून मराठी उलयतले आनी धंयो टोपयो घालतले आनी भोंवतले. तशें घाटी आतां दिसना. कित्याक दिसना महाराष्ट्र गव्हर्नमेंटान एग्रीकल्चर डॅवलप केलें बरें केलें आनी थंयसून तेंचो गांव सोडून इमिग्रेट जावपाची गरज पडना तेंकां. ते महाराष्ट्राचे लोक बंद जाल्या उपरांत कर्नाटकाचे लोक घाटी येताले केडबेट केडबेट आमकां भाशा सुद्दां समजनासली. मग आतां कोण ते रस्त्याची कामां करपाक येयना थंयसर. कित्याक येयना कर्नाटक एग्रीकल्चर डॅवलप जालो. दुसरें बिहारान सुद्दां येतले हाल्लीं म्हणजे 2002 उपरांत सुद्दां बिहारचे लोक हांगासर कामांक येतले कंपनीन येतले इंडस्ट्रीन येतले पूण ते आतां येना. नितीश कुमार गव्हर्नमेंट येयलो थंयसर एग्रीकल्चर भयंकर डॅवलप जालें नितीश कुमारान केलें त्या उपरांत थंयसरले लोक येवपाचे बंद जाले. आतां गोंयान लोक येता खंयचे उत्तर प्रदेशाचे आनी हेतूंतले मणिपूरचे मणिपूर इम्फाळ तेवटेंतले ते तेवटेंतले अजून एग्रीकल्चर डॅवलप जावंक ना. दुसरें आनी एक सांगता मणिपूरचे चड येयना. कित्याक खबर आहा तर तेंचे एक पॅटर्न आहा एग्रीकल्चर पॅटर्न की जास्त पिकोवपाचें ना जास्त खावपाचें ना जास्त इकपाचें ना आपल्या पोटाक जाय तितलेंच पिकोवपाचें आनी सुशेगाद रावपाचें हो तेंचो पॅटर्न मणिपूरचो. त्या खातीर तेवटेंतले लोक येयना. तर म्हाका दिसता गव्हर्नमेंटान एग्रीकल्चराचेर मातसो जास्त भर दिवचो आनी जी निबाणी जी कितें एग्रीकल्चर म्हणून लँड उरलेली आसा न्हू ती सांबाळून धरची. आनी एक सांगता हांव निमाणें की आतां फुडलें राजकारण ठरोवपी आसता न्हू ते गरीबूय ना आनी श्रीमंतूय ना. आतां मिडल क्लास उच्चवर्णीय मिडल क्लास लोक आसा न्हू ते राजकारण ठरयतले. म्हणजे कशें 1991 जेन्ना मनमोहन सिंगान सगळे वेव्हार ओपन केले म्हणजे भायल्या कंट्री तेन्ना मल्टीनॅशनल कंट्री गोंयान येयल्यो सगळ्याक येयल्यो भारतान येयल्यो. भारतान येयल्या उपरांत सदां जे सुशिक्षीत लोक आसले त्या कंपनी येयले वयल्यान त्या मल्टीनॅशनल कंपनीचेर कंडिशन कितें आसलें तर अमकोच पयसो तुमी भायर व्हरपाचो त्या पेक्षा जास्त व्हरपाचो ना आनी तो उरलेलो पयसो आहा न्हू तो हांगासर इंडिये भितर सर्क्युलेट करपाचो म्हणटूच त्या लोकांक सुबेज पगार मेळ्ळो ते खावन जेवन सुखी रावले. तांकां पडले ना राजकारणाचे पडले ना आनी कोणाचें पडलें ना कंपनीन काम करता आमी मिडल क्लास म्हणटा. तर हे लोक आतां राजकारण ठरयतले आनी म्हाका दिसता अशे विचारवंत लोक आसा न्हू तेच आतांचे फुडलें राजकारण चलयतले.
गोंय मुक्त जावन 10 वेंचणुकांतल्यो 8 वेंचणुको पळोवपी बाळकृष्ण पेडणेकारान आमकां जवळ जवळ भारताच्या नकाशार भोंवडावन हाडले आनी सुंदर रितीन ताणें थोडे विशय मांडले. हातूंतल्यान खुबशे शिकपा सारके आसा आनी जे खासा करून फुडल्या वेंचणुकेक उबे रावंक सोदतात तांणी आनी जे आमचे मतदार आसात तांणी ह्या विशयाचेर खरोच विचार करपाची गरज आसा. प्रसाद नायक 108 एम्बुलंस सर्वीस जी गोंयांत चलता ताचो जनरल सेक्रेटरी युनियनाचो. आयज हांव प्रुडंटाक थँक्स म्हणटा तेंच्यांनी मतदार राजा हो प्रोग्राम आमच्या वणान हे केल्लो स्पॉन्सर केल्लो आसा. आयज मतदार राजा प्रत्येक राजकारण्याक जेन्ना इलेक्शन लागीं पावता तेन्ना तांकां प्रत्येक मतदार हो दिसता. तेज्या पयलीं कोणाकूच कांय दिसना. फाटलें जें आयज सरकार आसा तेणी परिवर्तन म्हणून हाडलें. परिवर्तन हाडलें आयज आमच्या मतदारसंघान गेलीं 45 वर्सां एकूच आमदार राज्य करता. आयज तेंचें सरकार आसा तेंच्यांनी भरघोस विकास करून दाखोवपाक जाय आसलो ह्या पर्या मतदारसंघाचो आनी खंय तरी आपलो उमेदवार हेज्यान फुडें निवडून येतलो इतली तेंच्यांनी तयारी दवरपाक जाय आसली. पूण आयज तेंच्या कडेन शक्य जाल्लें ना. आयज जें सरकार जें आसा तें कोणाचें? गोंयकारांचें. तेंकां फक्त गोंयकार हो वोटींग आसता तेन्ना जाय. वोटिंगा भायर तेंकां गोंयकार नाका. आयज आमची 108 एम्बुलंस सर्वीस चलता गोंयांत. जो स्टाफ आसा मॅडिकल स्टाफ तेंची लायकी सुद्दां ना ते एम्बुलंसीन ड्युटी करपाची. तेंकां हें नो स्पेलिंग इयर स्पेलिंग बरोवपाक येना आनी ते एम्बुलंसीचेर ड्युटी करता आनी आमचे भुरगे ग्रॅज्युएट जावन खंय तरी 130 रुपया नाल्यार 40 रुपयाचे कामां करतात. कोणा खातीर करतात जाल्यार हे राजकारण्यां खातीरूच करतात. काडटात दितात कॉन्ट्रॅक्ट खावपाक मेळटा तेंकां. म्हाजो सरळ आरोप हेंचेर 4-5 जे आमदार आसा नांवां घेयना पूण सरळ आरोप तेंचेर. लास्ट टायम आमी स्ट्रायक केलो एका आमदारान सांगलें आपणा कडेन ड्रायव्हर आसा आपूण धाडटा. ड्रायव्हर आमचे गोंयचेच आसा. जो मॅडिकल स्टाफ आसा जो गांवांनी लोकांक सर्वीस दिता हो भायलो आसा. आयज फक्त 6-7 भुरगे गोंयचे आसा आनी ते सारके ग्रॅज्युएट जाल्ले आहा आनी बरे भुरगे आसा. बाकी सगळो स्टाफ भायलो आसा. तेंचे क्वॉलिफिकेशन चॅक करिना. तेंचो पुलीस रिपोर्ट ना. आमचें मातशें कितें जालें आमकां चल पुलीस स्टेशनाचेर कंप्लेन हें तें गोंयकारांक सतायतात. जाल्यार गोंयकारांनी कित्याक वोटींग करपाक जाय हो पयलो प्रश्न. जर तुमकां गोंयकारांचें वोटींग जाय जाल्यार गोंयकारांक जॉब दियात. आयज ड्रायवींग आयज मायनिंगेंक ड्रायव्हर जाय. गोंयकार जर लायसन्स काडपाक वयतलो 8th pass, 8th pass, 10th पास जाय. मणिपूरचे आसा, UPचे आसा, BRE आसा. तेंची लायसनां कोण आमचो गोंयचो एक RTO चॅक करपाक वचना. कित्याक तेंच्या आमी पळयता कित्याक आमी मायनीचेर ड्रायवींग केलां सगळ्याक केलां. तेंच्या कडेन एक जेरोक्स कॉपी आसता तेंचें लायसन आनी ते आमचे मायन ओनर सुद्दां ते लायसन्स घेता आनी आमचे शिकलेले भुरगे बेकार पडलेले आसा. तर गव्हर्मेंटान खंय तरी एक तेंचेरूय बॅन हाडचो की बाबा तेंची लायसनां चॅक करची. ते एक्सिडंट करता पळय पुलीस तेंकां सोदीत आसता. आमच्या कडेन कितें जालें जाल्यार आमचे रोकडेच घरा कडेन पावता. हांव सांगता मायनींग एरियेन 90% जे ड्रायव्हर आसा तेंची डुप्लिकेट लायसनां आसा. तेंच्या कडेन ही लायसनांच ना पूण सरकाराक पडलेले ना. एम्बुलंसीच्या बाबतीन गव्हर्मेंट 108 फ्री दिता एम्बुलंसी. आयज साकळे मतदारसंघाची एम्बुलंस आनी भाजपाचो आमदार आसा त्या मतदारसंघान 1000 फावटी आमी कंप्लेनी दिल्यो. म्हाजे सुद्दां जनरल सेक्रेटरी म्हणून 10 कंप्लेनी आसा ती एम्बुलंस सारकी ना. आयज बारोटीच्या गॅरेजीन पडलेली आसा. 1,30,000 तेचो एस्टिमेट जाला. कोणाचो निश्काळजीपणा कंपनीचो. गव्हर्मेंट फुकट दिता. गव्हर्मेंट कोणाचो पयसो दिता? गव्हर्मेंट हो मतदारांचोच पयसो दिता. पूण गव्हर्मेंटान खंय तरी तेंचेर नजर दवरपाक जाय. बाबा तुमकां आमी एम्बुलंसी दिता खंय तरी. आयज जर प्रत्येक हेतून आनी म्हाजे प्रत्येक पंचायतीक रिक्वेस्ट आसा मुन्सिपाल्टीक रिक्वेस्ट आसा तेंचे एरियेन एम्बुलंसी आसा किमान म्हयन्यान एकदां तरी ऑडिट करा वचोन. जो सरपंच आसा किंवां आमचो नगरसेवक आसा तेंच्यांनी ऑडिट करपाक जाय. कोणाकूच पडलेलो ना जेन्ना दारान येता तेन्ना बोवाळ चालू इतलो लेट कित्याक हें कित्याक. पयरूच म्हाका चोडणाच्या सरपंचान फोन केलो बाब तूं जनरल सेक्रेटरी हय आपली 2 वर्सां एम्बुलंस ना. हांव म्हटलें डेलीच झगडटा तुजे एम्बुलंसी खातीर डेलीच झगडटा. तुजी पंचायत भारतीय जनता पार्टीची तुजो ZP आसा तो भारतीय जनता पार्टीचो जाल्यार तुमच्या कडेन कित्याक शक्य ना? रूम दिला फुकट तुमी. 2 वर्सां एम्बुलंस ना. साकळेच्यान येता म्हणटा ती म्हाका. साकळेच्यान येता एम्बुलंस पणजेच्यान येता एम्बुलंस पावना. लोकांनी जागे जावपाक जाय. लोकांचो पयसो तो सरकाराचो किंवा हेल्थ मिनिस्टराचो न्हू. आयज आरोग्य क्षेत्रांनी सामकी पाड पडलेली आसा. खंयच्या हॉस्पिटलांत चला कोणाक कॅर ना कांय ना कांय ना. तशीच आयज 108 सुद्दां परिस्थिती सामकी बिकट जाल्ली आसा आनी म्हाका तर दिसता ही जर अशी परिस्थिती उरात जाल्यार गोंयकारांक जॉब मेळचें ना. ज्या दुयेंतीचेर उपचार करपा खातीर सुविधा आसच्यो म्हणून गोंयांत 108 सेवा सुरू केल्ली. तिचेंच दुयेंत वाडलां ही एक दुख्खदायक गजाल आमच्या प्रसाद बाबान सांगल्या. आनी तेच प्रमाणे ड्रायव्हरांच्यो ज्यो हांगा
घडणुको दिसतात दोळ्या मुखार त्यो ताणें उजवाडाक हाडल्या. म्हणजे ज्यांच्या कडेन लायसनां आसात ती खरी आसात वो ना, जे परप्रांतीय आसात हांगा आनी ते तरेतरेचे फक्त डुप्लिकेट कागदां हाडून दवरतात आनी तांकां मायनीचेर आनी बऱ्या बऱ्या वेवसायांनी नोकऱ्यो मेळटा ड्रायव्हर म्हणून. आनी जे स्थायीक आसात स्थानीक आसात तांकां 8वी 10वी पास जायात आनी मागीर तुमी लायसन घेयात अशी सक्ती करता. हांव श्यामसुंदर गांवस मोल्ले कॉलनी मोल्ले पंचायत. आम्ही ॲक्च्युअली खरें म्हटल्यार मोल्ले कॉलनीत धरणा वयले. धरणाचे जे 4 गांव उठयला अणजुणे पणसुले केवडे आनी गुळे थंयसले आमी थंय आमचे गांव सोडून आमी ह्या मोल्ले कॉलनीत येयला. आमकां हांगा हाडून सरकारान 10,000 स्क्वेअर मिटर प्लॉटाक जागो दिलो आनी 400 स्क्वेअर मिटर घराक जागो दिलो. पूण अजून 30 वर्सां जालीं आमच्या नांवार अजून जावंक ना तो जागो. अजून सरकाराच्या नांवार आसा. आमकां प्लॉट दिला पूण प्लॉटाक पाणी ना कितें आनी आमकां नोकरे शिवाय कांयच थंय आनी उपाय ना. तेन्ना सरकारान आमकां मोल्ले कॉलनी कॉलनी खातीर स्पेशल सरकारी हेतून थोडे जागा हे दवरपाचे रिजर्व दवरपाचे. कित्याक आणखी आमी कितेंच आमकां आनी ऑक्युपेशन ना. प्लॉट दिला प्लॉटांक सारकें पाणी ना, थंय सारकी शेती करूंक मेळना. आतां खंय तरी निकतें पाणी येवन काजू करूंक गावता पूण ते काजूय मारता रोटे लागून, ते जागोय सारको ना, जमनी नासल्या ते रोटो लागून ते मारता. तेन्ना सरकारान मोल्ले कॉलनी ज्या गांवान आपली कुर्बानी दिवन हे 37 विकास करपाक आपले घर सोडून आपले घरदार सोडून लोकांक जागो दिले, लोकांची हे 37 उदरगत जाता आपूण सोडून दुसरे कडेन येयले पूण त्या गांवांची आज उदरगत जावंक ना. ते गांव तशेंच मागासलेले आहा. तेन्ना हांव सरकार कडेन मागता की तेणी हे जे गांवांतले जागे सरकाराच्या नांवार आहा ते प्रत्येक त्या मनशाच्या नांवार करून दिवपाचे आनी आमच्या मोल्ले कॉलनीक स्पेशल थोडे रिजर्व पोस्ट दवरपाचे. आमी आज हांगा पर्यांत मतदारां बरोबर बसून वेगवेगळ्यो समस्या आयकल्यो. म्हाका तुमकां एक म्हणजे जे हांगा जाणटे उपस्थित आसात तांकां एक 2-3 तुमकां प्रश्न विचारपाचे आसा. अशें की आतां आमचो भानुदास पेडणेकार बाळकृष्ण पेडणेकार तुवें म्हणलें की 10 आपूण 8 वेंचणुको पळयल्या, ताचो अभ्यास केला, रिटायर सर आसा, तुमी आसा, म्हणजे जे फाटली 10 एटलिस्ट 7-8 वेंचणुको तुमी पळयल्या आसतल्यो. कारण कितें की इतलें कांयच जावना अशें जर सगळे जाण म्हणटा जाल्यार फाटली 10 वर्सां म्हणजे 10 वेंचणुको 10 टर्म हो एकूच प्रतिनिधी कित्याक निवडून येता? कांयच जावना अशें म्हणूंक शकना. तर जो विकास सर्वांगीण जावंक आसलो आनी सगळे कडेन पावोंक जाय आसलो न्हू तो तितल्या हेतून उत्स्फूर्तपणान पावोंक ना अशें म्हाका दिसता. की म्हणजे सदां इनडायरेक्टली अशें म्हणूंक शकता हांव की जे कार्यपुरत्या पुरतोच लिमिटेड उरला. भानुदास बाब तुमचें कितें मत? भुरगे जाल्या नंतर ते मोठे झाले हे सगळेच क्रेडिट आवय बापूक असता अशें ना. आवय बापायक क्रेडिट असता ना अशें ना. आवय बापायचे तेणे संगोपन करून ताका मोठे करपाचे असता ही गोष्ट खरी. पण भुरगे आपल्या कर्मान मोठे जाता. तसो हो जो विकास झाला तो विकास उमेदवारान केला किंवा आमच्या लोकप्रतिनिधीन केला अशें म्हणसारखे आमकां अभिमान दिसना. हे कारण अशें लोकां बरोबर सादारण अशे रस्ते हे आज जावंकूच जाय, रस्त्या शिवाय गत्यंतर ना. म्हाजो प्रश्न आहा की तो जर असे व्हडलो विकास करूंक ना, सर्वांगीण विकास सांगता, तर कारण कितें तोच निवडून येता? हय, ती एक स्ट्रेटेजी आसा ते निवडून येवपाची. तर गांवांत काही जणांक नोकऱ्यो लायल्या, काही जाणांचे काही समस्या निभायल्या नंतर आजून 37 अशे हे आसा की वेट बिगारी सारको प्रकार जेन्ना हे आसले. हांवें सुरवातीकूच सांगलेले की ज्या प्रमाण पिक्चरांनी बी जमीनदार हे करून दाखयता, पूर्व हेतून जमीनदार बी दाखयता, त्याच प्रमाण हो उमेदवारूय बी हो आमदारूय बी आमचो तो जमीनदारीचो अधिकार वापरून किंवा बाकीच्यो काही अधिकाराचो वापर करून हांगा लोकांक दबाव घालून अशें करून निवडून येता. आनी दुसरी काही आमच्या ह्यांनी सांगलें की 37 शिक्षण वेवस्था तशी जावंक ना. हें बी तितकेंच खरें आसा. लोक शिकले ग्रेज्युएट जाले म्हणून सुशिक्षीत जाले अशें हांव म्हणना. सर तुमचें कितें मत? तुमी थोडो उजवाड घाला. विकास चाल ना अशें कांय म्हणल्यार पिशेपणां जातली. ती विकास जाला पूण जी क्वॉलिटी जाय आशिल्ली ती क्वॉलिटी ना. म्हणजे तुमकां सामकें उदाहरण समजा आमी बसल्या ताचे कडेन ITI आसा आनी शेजागोवा कडेन ITI आसा. शेजागोवाचे ITI भुरगे शिकतात तांकां रोखडेच नोकऱ्यो. हांगसरल्या ITI सगळ्या भुरग्यांक कित्याक मेळना? क्वॉलिटी हे ताजो एक प्रश्न आसा. दुसरें हांगा बसले पासून एक 500 मिटराचेर बस स्टँड तयार केल्लो आसा आनी हो जो बस स्टँड आसा ताका बस स्टँड केला पूण ताचो कांयच उपयोग ना. कितले वर्स जाली? 10 वर्स जाली. ताका जो रोड जाय आशिल्लो हांगसरल्यान आजोबा देवूळ आसा
थंयपर्यंत रोड जाय आशिल्लो जो बायपास आशिल्लो तो बायपास जावना त्यामुळे बस स्टँड असून निरुपयोगी दा 10 वर्सां हो प्रचंड बस स्टँड जशा आसा तसो उबो आसा आणि थोड्या दिसांनी पडू येऊ शकतो तो कारण तो रोड जो केलो ना त्यामुळे त्याचा काही उपयोग झाला ना A1 बस स्टॉप बस स्टँड करता लोकां खातीर वावुरता फुडलो प्रतिनिधी कसो आसचो असे दिसता तुका? पहिली 5 वर्सांनी एकदा मतदाराक संद मेळटा आणि त्याच दिसा तो मतदार राजा असता. बाकीचे जे दीस असा त्यांना जो निवडून येता पळय तो राजा असता. म्हणून मतदार राजा हो एका दिसा पुरतो हे माझे स्पष्ट मत असा आणि हे दिसताय. कारण पण हो मतदार हो डेलीत राजा उरपाक तेजे वचक असूक जाय. पण फुडलो उमेदवार हो सर्वसामान्यांच्यो ज्यो समस्या आता ज्यो तुम्ही ऐकल्यो त्यो घेऊन फुडें वचपी त्या वाड्यार. आता जशी म्हटलं 40 वर्सां जाऊन आमदार खंय खंय पावना म्हणजे लोकांचो टच ना. पण काही त्याचे कसे ध्येयवादी काही कार्यकर्ते आहात त्यांचे स्वतःचे वैयक्तिक कामं त्यांनी केल्या ते कार्यकर्ते आज राबतात आणि पैशाचा वापर जातात निवडणुकीक आणि त्या खातीर ते कार्यकर्ते ती मतां घट झाल्या कारणान ऑटोमॅटिक जे विरोधक असता हे विस्फारलेले असता. म्हणून एकट्याक संधी मेळटा. विरोधक एकजूट जायना तोपर्यंत पराभव करपाक खंयच्या एका शक्य जाय. फुडलो प्रतिनिधी कसो आसचो? फुडलो प्रतिनिधी असो आसचो की तो सर्वांगीण विकास करणारा असो आसचो. एकच सायडीन त्यांनी पळोवचे न्ही. मायनींग झाल्या मायनींग पळोवचे न्ही. ह्या खेपे पहिले खेपेक दाखयले की आमकां जेन्ना पर्रीकर सरकार आयल्लें तेन्ना मायनिंगेचेर बॅन अशें दाखयल्लें. मागीर तेणी बॅन घातलें. थोडीशीं तेंच्यांनी केलें तें बरें केलें म्हणजे सुटसुटीत हाडलें. जे अंदाजमुंदी जाल्ली ते कंट्रोलान हाडलें. पण मायनींग म्हटल्यार सगळें म्हणना हांव. मायनिंगे बरोबर तितून एग्रीकल्चर सॅक्टर आहा तेका बी तितलेंच तेंच्यांनी प्रोत्साहन दिवचें. प्लस बाकी एज्युकेशन आसा, रोड आहा, इन्फ्रास्ट्रक्चर आहा तेजेरय तेंच्यांनी भर दिवचें. असो जर आसा जाल्यार तुमी निवडून येवपाक काय हरकत ना. तुका दरेका मनशाक दिसता आसतलें की आपूण खंय तरी निवडून येवचो. पंचायतीचेर येवचो, नगरपालिकेचेर येवचो, विधानसभेचेर येवचो जावं संसदेचेरूय येवचो. पूण अशी एक म्हण आसा की राजयोग आसता तो थोड्यांच्याच नशिबान आसता आणि पर्याच्या प्रतिनिधीच्या नशिबान राजयोग जबरदस्त आसा असे आमकां पळयल्यार दिसता. फाटली 10 टर्म म्हणजे 10 मुजती तो निवडून येऊन ताणें सगळे तरेची सरकारी पदां सांबाळिल्ली आसात. गोयचो मुख्यमंत्री झालो, सभापती झालो, विरोधी पक्ष फुडारी झालो, तरेतरेची मंत्रीपदां पळयली. हांगाचे जे प्रतिनिधी जमल्यात, मतदार जमल्यात, ते म्हणिनात की विकास मात्रूय जावं ना, पूण जाय तसो जावं ना आणि जाला जाल्यार ताका दर्जेदार वळण मिळूंक ना. खुबश्यो अपेक्षा आसात लोकां कडल्यान, त्यो पुराय जावं ना. एक लक्षांत दवरात, हे कार्यावळींतल्यान आमी तुमच्या मेरेन प्रत्येक मतदारसंघाच्यो समस्या पावयता तश्यो तुमच्योय समस्या आसतल्यो तुमच्या मतदारसंघातल्यो. हे मतदारसंघच एक उदाहरण म्हणून घेऊ नाका. आपल्या मतदारसंघाक पळयात. नेटान भायर सरात, कोणाक पडला म्हणून फाटीं राहू नाकात. हे फावट पर्या 89 आनी कितें तरी पुज्य मतदान जाल्लें ते 95 ते 100% पर्यंत व्हरपाक भायर सरात. मतदान करतना बरो विचार करात. भ्रश्टाचारी काय सद्विवेक बुद्धी विजन आशिल्लो मनीस जाय हे सगळें पळोवन तुम्ही मतदान करात. आम्ही तुमकां सांगिना खंयच्या मनशाक करात, खंयच्या पक्षाक करात. सगळो निर्णय तुमचो. आज तुम्ही हांगा एकठांय आयल्यात, तुमचे विचार मांडल्यात, त्या खातीर प्रुडंटा वतीन तुमकां सगळ्यांक देव बरें करूं म्हणटा. अमेया अ डेरी एंटरप्रायज बाय अबाब इंडस्ट्रीज आनी पुरस्कृत केल्ली कार्यावळ मतदार राजा प्रुडंट तुमच्या मुखार घेवन येता. 40 मतदारसंघाचे घेऊन येत राहतले. पळत राहत प्रुडंट. नमस्कार.